अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मैं आपल्याला रुद्राक्ष कधी धारण करायचं, धारण करण्याचे नियम काय आहे, लेडीजनी म्हणजे ताई आणि महिलाने रुद्राक्ष धारण करावं का की नाही, पुरुषांनी धारण करावं का की नाही, किंवा मग रुद्राक्ष धारण केल्यावर कोणते नियम पाळायचे, कोणी जर दिलं आपल्याला आपण तसं गळ्यात घालून घेतो, काही जर दिलं आपण हातात बांधून घेतो, पण त्याचे दुष्परिणाम खूप वाईट असतात। कोणत्याही गोष्टीची जर माहिती नसेल आपल्याला तर त्याचा जो त्रास असतो तो खूप भयानक असतो। चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच भेटेल। रुद्राक्ष हा जो आहे ना, भगवान शंकराच्या नेत्रातून अश्रुतून जे अश्रुतून जे पडलेले असतात त्या झाडापासून जो रुद्राक्ष आहे तो तयार होतो। रुद्र म्हणजे भगवान शंकर हे स्वतः रुद्र स्वरूपात असतात, आणि रुद्राक्ष हा जो धारण करतो आपण, तेव्हा धारण करण्याच्या अगोदर आपण जर पेल्यामध्ये पाणी येऊन जर त्याच्यामध्ये रुद्राक्ष टाकला तर आपल्याला जर खाली तो जो तरंगतो तो डुप्लिकेट असतो, पण तो जो खाली राहतो तो ओरिजिनल असतो, अशी टेस्ट करू शकता। दुसरी गोष्ट, रुद्राक्ष धारण कोणी करायचं? आता कोणी जर रुद्राक्ष धारण करत असेल, रुद्राक्ष धारण करायच्या अगोदर तो रुद्राक्ष आपण आहे तो बघायचा पहिले, एकमुखी, दोनमुखी, चारमुखी, पाचमुखी, खूप महाग सांगतात, वेरूळ पैसे पण महाग सांगतात, पण ऍक्च्युअल त्याची तेवढी किंमत नाहीये। काही जण डुप्लिकेट रुद्राक्ष तयार करतात, डुप्लिकेट ते घालून पण फायदा नाही काही। रुद्राक्ष हा जर आपण असं जर बघितला, हा रुद्राक्ष, तर रुद्राक्ष मध्ये हा कधी पण आपण रुद्राक्ष आहे तो लाल धाग्यामध्ये आपण गळ्यामध्ये घालायचा, त्याच्या अगोदर रुद्राक्ष आपण डिश मध्ये घ्यायचा, त्यामध्ये दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा। अभिषेक म्हणजे काय, आपण श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणू शकता, किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय 11 वेळेस म्हणू शकता, दूध आणि पाण्याने करायचं। नंतर गंधाक्षदा फुल पंचोपचार पूजा करायची, गंधाक्षदा फुल व्हायचं आणि ते रुद्राक्ष गळ्यात धारण करायचं। एकदा धारण केल्यानंतर त्याचे नियम काय, जो रुद्राक्ष धारण करणार आहे, आता या पद्धतीने ज्यांनी केलं नसेल आणि तसाच रुद्राक्ष घातला असेल, त्यांनी डबल रुद्राक्ष काढून या पद्धतीने पूजा करायची, रुद्राक्ष धारण करण्याचे नियम। तर जेव्हा रुद्राक्ष आपण धारण करतो, आपली पूर्ण बॉडी, म्हणजे कोणाला जर मधुमेह असेल, त्रास असेल, राग चिडचिड होत असेल, शांतता वाटत नसेल, तर हे घातल्यानंतर माणूस शांत होऊन जातो, एवढी त्याच्यात पॉवर आहे, आपले विचार बदलून जातात। पण त्यासाठी नियम असे आहे की आपण नॉन व्हेज, दारू किंवा हे नाही गेलं पाहिजे, रुद्राक्ष घालून। दुसरी गोष्ट, जेव्हा शारीरिक संबंध ठेवतात, जेव्हा जे मॅरिड असतात जे शारीरिक संबंध ठेवतात, तेव्हा रुद्राक्ष घालून कधी शारीरिक संबंध करायचा नाही। रुद्राक्ष जे रात्रीच्या वेळेस आपण बाजूला काढून ठेवू शकता एका ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी, मग नंतर आपण करू शकता। कसं आहे, गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये पण दिलंय, हे रुद्र आहे, हे जे आहे ते रुद्र आहे, रुद्राचा अंश आहे, आणि ते जर त्याच्यावेळेस जर आपण संबंधित जर ठेवाल तर मग ते जो गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये त्यांची जी खोली होती ती खोली अचानक पेड घेतली होती म्हणजे शारीरिक संबंध सुरू असताना, तर त्याचा असा अर्थ आहे की याच्या वेळेस आपण रात्री झोपायच्या वेळेस रुद्राक्ष घालून झोपायचं नाही। महिलांचा जर 4 दिवसाचा 5 दिवसाचा प्रॉब्लेम असते तेव्हा आपण रुद्राक्ष घालून ठेवायचं नाही, बाजूलाच काढून ठेवायचा। दुसरी गोष्ट, आता कोणाच्या मूर्तीला जर कोणा गेला तर कोणी वारल्या आपण मूर्तीला जातो, तर जेव्हा मूर्तीला जाणार तर त्याच्या अगोदर आपण रुद्राक्ष घरी काढून ठेवायचा, रुद्राक्ष घालून मूर्तीला जायचं नाही, तर तसं जर केलं तर आपला जो त्रास आहे तो त्रास खूप होतो। म्हणून मग तो रुद्राक्ष घालून जर आपण मूर्तीला गेलो तर वापस आल्यानंतर डबल आपल्याला दूध आणि पाण्यासोबत आपल्याला अभिषेक करायचा आणि डबल करायचा, पण शक्यतो मूर्तीला रुद्राक्ष घालून जायचं नाही। याची जी याप्रमाणे जर आपण केलो, आणि लाल धाग्यामध्ये आणि जो रुद्राक्ष धारण करायचा आहे तो छातीच्या मध्यभागी धारण करायचा, असं आपल्या मध्यभागी यायला पाहिजे। तो लेडीजने जे घातलं तर आपल्या छातीच्या मध्यभागी यायला पाहिजे, आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते पूर्ण क्लिअर होतं, छातीची जी धडधड असती ती पण कमी होऊन जाते, आणि माणूस ऍक्टिव्ह असतो, त्याची एवढी पॉवर आहे। आपल्याला जे येणारे दोष आहे ते दोष आपल्याला जास्त लागत नाही त्यामुळे।
भगवान शंकराने पण आशीर्वाद दिलेला आहे, जो माझं रुद्राक्ष धारण करेल त्याला यमाचं पण भय लागणार नाही. म्हणून आपल्या एक प्रकारची जी ऊर्जा असते ती आहे, पण जी ऊर्जा आहे ती चांगल्या कामासाठी यूज झाली पाहिजे आणि त्याचा वापर आपला चांगला झाला पाहिजे. म्हणून तसे जे नियम आहे ते नियम याप्रमाणे पाहिजे. आता महिलांनी का बरं रुद्राक्ष घालावं का नाही घालावा, महिलांचे 5 दिवसाचा प्रॉब्लेम असतं, आपण दरवेळेस काढणार डबल ठेवणार आणि जेव्हा रात्रीच्या वेळेस तो रुद्राक्ष आपला 100% काढला गेलेला पाहिजे, 100% काढला गेला पाहिजे. तसं जर काढला न काढता जर आपण तरी पण संबंध ठेवले तर रुद्राक्ष डबल अभिषेक करून डबल घाला किंवा शक्यतो महिलांनी घालू नका. त्या पद्धतीने आपण हे रुद्राक्ष जो महिमा आहे, रुद्राक्षाचा महिमा खूप अपरंपार आहे. आपण रुद्राक्ष जळ गळ्यात नाही घालता, आपण रुद्राक्ष देवघरामध्ये त्याचं पूजन जरी केलं तरी चालेल. या पद्धतीने आपण जे रुद्राक्षाची जी सेवा आहे त्या पद्धतीने आपण करू शकता आणि लाल धाग्यामध्ये आपण सोमवारी पण रुद्राक्ष धारण करू शकता. एक मुखी, दोन मुखी, आता रुद्राक्षचे प्रकार मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक मुखी, दोन मुखी, 11 मुखी, 12 मुखी जे प्रकार असतात हे सगळे मुखी असतात. पण भगवान शंकराचा जो रुद्र, भगवान शंकराचा जो अंश आहे तो प्रत्येकाच्या याच्यामध्ये आहे. म्हणजे एकामुळं का, एक मुखीमुळं का होतं, दोन मुखीमुळं का होतं, त्यापेक्षा भगवान शंकराचा जो अंश आहे तो आपल्या शरीरावर असतो. आणि जेव्हा आपण आंघोळ करतो, जेव्हा रोज आपण आंघोळ करतो, रुद्राक्ष जर घालून आपण आंघोळ केलं तर तसं जे पाणी आहे ते पाणी आपल्या शरीरामध्ये येऊन जातं. म्हणजे रुद्राचं पाणी आपल्या अंगावर येतं. ती जी एनर्जी आहे ती एनर्जी खूप छान असते. फक्त त्याची आपली जी नियम पाळण्याची क्षमता आहे ती पाहिजे. नाही तर आपण रुद्राक्ष घालतो आणि मोतीला जाणं किंवा संबंध ठेवणं किंवा बाहेरचं काही खाणं ते केलं तर ती कोणतीही सेवा राहत नाही, त्याचा उलटा त्रास आपल्याला चालू होऊन जातो. झालेली सेवा मी महाराजांनी रुजू करतो श्री स्वामी समर्थ.